नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वी एक डबल चापेची मुरकी शिकवली. डबल चापेची मुरकी कशी बनवतात तुम्ही जरा सावकाश सावकाश पाहा, तुम्हाला खात्री माझी खात्री की ते तुम्हाला येईलच. आता मी तुम्हाला सिंगल चापेची ही सरस कुठं बी मिळती मुरकी, दुकानात मिळाल, बाजारात मिळती, कुठं मिळती, पण तर आपल्या अचानक जर जित्राबाजी तुटली, बैल आहे, गाय आहे, म्हैसी जर तुटली तर मंडळी तुम्हाला बाजारात जावं लागेल. पण जर अशी रशी आपल्याकडे असेल, अशी रशी जर आपल्याकडे असेल आणि सरासरी बघा, ह्या पहा, एक, ही दोन, ही तीन, चार, चार थोडी कमी आहे पण पाच मीटर जर रशी असेल, पाच मीटर, तर आपली सरस मूर्ती सिंगल चापेची होऊन जाते. आता हे पहा, हे घ्या दोन रश्या, हे दोन टोकं इकडं घ्या, दोन टोक घेतल्यानंतर हा पणा आहे ना, हा पणा इकडचा, हे पहा असं धरा, हे दोन टोकं इकडे येतं, हा पणा इकडचा इकडे धरा, असं इतका घ्या, इतका घ्या, हा पणा इकडचा सोडा. तर हा पणा इकडे घेतला, पुढून कॅमेरा पुढे घ्या, हा पणा इकडे घेतला, हा पणा इकडे घेतला, तर मंडळी ही इकडे घ्या, ही बाजू इकडे घ्या, हां, आणि हा राहिलेला, हा राहिलेला पणा हा याच्यातून वळवा, असा वळवा, हे पहा आपली इथं एक एक गाठ झाली, हे पहा ही गाठ आपली एक तयार झाली, हे पहा ही आपली एक गाठ तयार झाली मंडळी, एक गाठ तयार झाली, मुरकी मुरकी इथंच बनली, संपलं मुरकीचं. आता यानंतर सगळ्यात सोपं, आता हे जे दोन पण आहेत, हे हा आणि हा, तर काय करा, हा जो डबलचा पण आहे हा असा पायात पकडा, असा पायात पकडा, हा पायात पकडला, इकडे बघा, आता हे पहा, हा अपरापणा, हा अपरापणा याच्यावर मांडा, याच्यावर मांडा, हा पणा, हा पणा याच्यावरून घ्या, याच्यातला एक इकडून घ्या, एक इकडून घ्या, असं हे असं घेतल्यानंतर ही एक राहिला हुक, याच्यामधून हे ओवून घ्या, हे ओवून घेतल्यानंतर हे पहा, ही एक गाठ तयार झाली, ही एक गाठ तयार झाली, ह्या दोन्ही सोयीच्या झाल्या, ह्या दोन्ही उलट्या बाजूच्या, ही उलट्या बाजूची, ही उलट्या बाजूची, ही मुरकी सोयीची झाली. आता पहा ह्या सरस ही चित्रपाला सरस मुरकी येऊ शकते. अशा पद्धतीने तुम्ही मुरकी बनवा, सोपं आहे. व्हिडिओ स्टॉप करून पहा, दमादमान व्हिडिओ घ्या आणि तुम्ही फार सोपी पद्धती तुम्ही सगळ्यांनी शिका. आणि जर तुम्हाला माझा चॅनल आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. धन्यवाद.